ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सत्तेवाडी येथील पानंद रस्त्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते उद्घाटन. महसूल खात्याने आता काम एकदाच करून संपवण्याचे धोरण अवलंबले आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महसूल लोकजत्रा या अभिनव मोहिमेतून जवळपास 30 विविध विषय मार्गी लागतील असे मत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक गावातील एक जरी पानंद खुली केली तर मोठं काम होईल. लोकांच्या सोयीसाठी जिल्ह्यात 1225 गावात 1225 किलोमीटर रस्ता खुला होतो, त्याचा लोकांना फायदा होईल. त्यामुळे आमच्या महसूल विभागाच्या माध्यमातून या विभागात जेवढ्या असतील तेवढ्या पानंदी स्वच्छ आणि खुल्या होतील असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. महसूल लोकजत्रा अंतर्गत पानंद रस्ते खुले करण्याचा अभिनव कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यात राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत आज सत्तेवाडी येथे पानंद रस्त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडिंग्लास उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, गडिंग्लासचे तहसीलदार दिनेश पारगे, माजी मंत्री भरमू पाटील, दौलत साखर कारखान्याचे विश्वस्त गोपाळ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, सभापती ॲडव्होकेट अनंत कांबळे तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या जिल्हा परिषद निधीतून सत्तेवाडी गावातील नळपाणी योजनेचं उद्घाटन दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महानकर न्यूज साठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे.